मोनू ट्राइपॉड क्या है पला? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आम्ही निघालोय माझ्या आजीकडे, म्हणजेच बार्शीला. तर माझ्या घरापासून एक 60 किलोमीटर पर्यंत बार्शी पडते आणि बार्शीच्या पुढे एक 15 किलोमीटर वरती आमचं गाव आहे. तर तिकडे चालली आहे मी आणि खूप दिवस झाले आजी बोलावतीये मला, पण बरेच दिवस झाले जाणं टाळतोय आम्ही. तर म्हटलं आज जाऊयात. आमच्या गावावरून 15 किलोमीटर वरती आलोय आम्ही आणि एका ठिकाणी रस प्यायला थांबलेलो आहोत. तर आम्हा तिघांनाही खूप जास्त ऊसाचा रस आवडतो आणि इथे ना 1 लिटर रस 20 रुपयांना मिळतो आणि लिटर वरतीच मिळतो. माहिती नाही काय, प्रत्येक जणांना हे असं जग मध्ये आणून देतात ते रस आणि तुम्हाला प्यायचा तितका प्यायचा असतो तिथेच बसून. तर 20 रुपयांमध्ये 1 लिटर रस मिळाला आम्हाला आणि आता तो तिघे मिळून आम्ही फिनिश करतो आणि परत पुढे अजून आमची जर्नी चालूच राहील. सॅन्डल मध्ये माती गेली. बाळा बरं वाटतंय? वाटतंय का? चला बाळा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आम्ही चाललोय बार्शीला आणि किती किलोमीटर राहिले? 20 किलोमीटर. तर इथून 20 किलोमीटर राहिलंय अजून आणि आम्ही थांबलोय कारण सोनूला थोडासा त्रास व्हायला लागला होता. त्याला उलटी आल्यासारखं व्हायला लागलं होतं कारण मागे थांबलो होतो एका ठिकाणी, तिथं ऊसाचा रस भेटला आणि तिथं लिटर वरती मिळतो ऊसाचा रस. तर 1 लिटर घेतला होता आणि त्याने कहवऱ्यासारखा पिलाय ना, 2 ते 3 ग्लास त्याने एकट्यानेच पिलाय तो. तर त्याला थोडस मळमळल्यासारखं होत होतं म्हणून आम्ही इथे थांबलोय. थोडस इथं छान अस जागा होती बसायला आणि मागच्या साईडला असा रोड आहे. तर याला थोडस बरं वाटायला लागलं की आता निघतो आम्ही आणि बार्शीच्या पुढे 10 किलोमीटर ना गाव आहे खामगाव म्हणून. तर तिथे आजी राहते माझी, तर तिथं चाललोय आम्ही. तर चला मग कसं काय होतंय आजचा हा व्लॉग आणि कसा काय जातोय आमचा दिवस आजचा,
तर ते मी तुमच्याशी शेअर करते. सांग कुठे चाललो तू? लग्नाला. तोपर्यंत काय कर, सांग ना बरं. तर आलो आम्ही पुढे आणि ही आहे बारशी. तर बारशीमध्ये थोडंसं फळं वगैरे घ्यायला थांबलोय आम्ही. तर इथे फळं वगैरे घेतो आता आणि मग परत अजून पुढे एक 10 किलोमीटर गाव राहिलेलं आहे तर तिकडे जाण्यासाठी निघतो. तर माझ्या पाठीमागे जे दिसत आहे तर ते आहे बारशीचं बस स्टँड आणि बस स्टँडच्या समोरच्या साईडला आम्ही फळं वगैरे घेतली आणि मागे जे दिसतंय तर ते आहे बस स्टँड. तर चला आता जातो आम्ही घरी. आलोय आम्ही गावामध्ये आणि घराच्या अगदी जवळ आहोत, त्यामुळे कॅमेरा स्टार्ट केला मी कारण मला रिॲक्शन बघायचं होतं माझ्या आजीचं. तर अचानक आलोय आम्ही आणि बघूयात आता कसं रिॲक्ट करते ती. तर ही शाळा आहे आणि शिवाजी हायस्कूल म्हणून नाव आहे. तर ही शाळा माझ्या मामांची मम्मीची सगळ्यांचीच आहे म्हणजे ही शाळा, आणि माझा मोठा भाऊसुद्धा या शाळेमध्ये शिकलेला आहे. तर हा पूर्ण परिसर जो आहे तर हा शाळेचा आहे त्यांच्या. इथून आत गेलं की आहे घर आता आजीचं, आणि आजी आम्ही गेल्यावरती बाहेरच होती तर तिचं रिॲक्शन पण पाहता तुम्ही. ओळखलं नाही वाटत. उत्तर बाळा तिला उतर तुझ्याकडेच घे ना त्याला. तुकडा
आधी पाहुण्या कडनं तर आलोय आम्ही खामगावला म्हणजेच माझ्या आजीच्या आणि आजोबांच्या गावाला. तर ते दोघ जण आहेत इथं, तर ते पण दाखवते इकडे इकडे ये असं बघायचं असतं. ही आहे माझी आजी आणि आजोबा तिकडे बसलेत. अण्णांना दिसत नाही त्यामुळे ते तसे बसलेत आणि बराच गारठा आहे इथ. अण्णा हा जागे बोला. डोळे झाकून बसतात अण्णा. डोळे उघडा. डोळे उघडले. तर एक तास झाला असेल आम्हाला येऊन. जेवण वगैरे पण केलं आम्ही आणि सोनू आणि त्याचे पप्पा गेलेत वरती टेरेसवर. मी पण चालली. का आले खाली दाखव ना. खाली तर वर्तन खूप छान वाटत टेरेस वरून आणि तुम्हाला साईडचा नजारा दाखवते मी. चिंचा एकदा ना काढून हाताला येत ते चिंचा. उंच माणसाची काय माहित प्रिया. मी कच्चे 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 सोनू रे. तर गाडीवरती जायला आम्हाला 2.5-3 तास गेले होते कंप्लीट. तर खूप थकले होते मी गाडीवरती बसून बसून. तर यापुढे मी व्हिडिओला काही कंटिन्यू केलेलं नाही. व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका. उद्याचा व्हिडिओ हा फार इंटरेस्टिंग होणार आहे आणि मी कशासाठी आली आहे इकडे हेही तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये कळेल. तर चला मग या व्हिडिओला थांबूया इथेच आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.